पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आज आरोग्य सुविधा, व्यापार आणि संरक्षण या क्षेत्रात दोन्ही देशांच्या संबंधांना बळकटी देण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विशेष शिखर परिषदेचं उद्घाटन केलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध आणखी वृद्धिंगत करण्यासाठी ही अगदी योग्य वेळ आणि योग्य संधी आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत बोलताना केलं. आमचे संबंध या प्रदेशासाठी आणि जगासाठी कशाप्रकारे स्थैर्याचं कारण बनतील, आपण कशाप्रकारे जागतिक कल्याणासाठी एकत्र काम करू शकतो, याबाबतच्या पैलूंचा विचार आवश्यक आहे, असं ते म्हणाले. मुझे बहुत प्रसन्नता है कि आज हम अपने द्विपक्षीय संबंधों को कॉम्प्रिहेंसिव स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में अपग्रेड कर रहे हैं. वैश्विक महामारी के इस काल में हमारी कॉम्प्रिहेंसिव स्ट्रेटेजिक पार्टनरशिप की भूमिका और महत्वपूर्ण रहेगी. विश्व को इस महामारी के आर्थिक और सामाजिक दुष्प्रभावों से जल्दी निकालने के लिए एक कोऑर्डिनेटर और कोलैबोरेटिव अप्रोच की आवश्यकता है. हमारी सरकार ने इस क्राइसिस को एक अपॉर्चुनिटी की तरह देखने का निर्णय लिया है. भारत में लगभग सभी क्षेत्रों में व्यापक रिफॉर्म्स की प्रक्रिया शुरू की जा चुकी है. बहुत जल्द ही ग्राउंड लेवल पर इसके परिणाम देखने को मिलेंगे. जागतिक महामारीच्या या संकटात दोन्ही देशात असलेल्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचं महत्व अधिक जास्त असल्याचं ते म्हणाले. या महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी जगाला समन्वयित आणि सहकार्याच्या प्रयत्नांची गरज आहे, असं पंतप्रधान म्हणाले. यावेळी दोन्ही नेत्यांदरम्यान सागरी सहकार्यासह इतरही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन या वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या भेटीवर येणार होते. या भेटीदरम्यान ही चर्चा अपेक्षित होती, मात्र ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या वणव्यामुळे त्यांची भारत भेट रद्द झाली होती. तसंच कोविड-19 प्रभावामुळेही दोन्ही नेत्यांची चर्चा लांबणीवर पडली होती. आता दोन्ही देशांदरम्यान पहिल्यांदाच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून द्विपक्षीय शिखर परिषद होत आहे.